कार्यक्रमाची ओळख करून देण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. आज आपल्याला दोन व्याख्यानं घ्यायची आहेत आणि दोन व्याख्यानामधून मी तुम्हाला चार घटकांचा म्हणजे चार टॉपिकचा म्हणजे पहिल्या सत्रासाठी जी अभ्यासपत्रिका आहे त्या एकूण चार अभ्यासपत्रिकांची ओळख करून देणार आहे. आणि प्रत्येक अभ्यासक्रम पत्रिकेमध्ये प्रत्येक सत्रासाठी म्हणून चार घटक आहेत आणि त्या चार घटकांची ओझरती ओळख करून देणार आहे. या अभ्यासक्रमासाठी असणारे जे काही संदर्भ ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ कोणकोणते वाचावेत, अभ्यास कसा करावा, प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर त्याचं लेखन कसं करावं, म्हणजे दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्नांचं लेखन कसं करावं, परीक्षकांना काय अपेक्षित असतं, या अनुषंगानेही तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर एक चांगल्या पद्धतीची चर्चा घडवून आणणार. आणि मला माहिती आहे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये नोकरी करत असाल, करिअर करत असाल, तरी सुद्धा एक शिक्षणाची मनस्वी ओढ असल्यामुळं तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन तर्फे तुम्ही MBA ला ऍडमिशन घेतलेला आहे. साधारणपणे 400 आसपास विद्यार्थी गेलेले आहेत आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या स्वरूपाची दिशा द्यावी, मार्गदर्शन करावं, या अनुषंगानं आम्ही इथं तुमच्याबरोबर विचारविनिमय करणार आहोत. आज MBA च्या प्रथम सत्रासाठी अभ्यास क्रमांक पत्रिका म्हणजे अभ्यास पत्रिका क्रमांक 1 भाषिक आविष्काराची रूपे आणि त्या भाषिक आविष्काराच्या रूपावर मी आता तुमच्या संदर्भात तुमच्या बरोबर चर्चा करतो. प्रथम सत्राला या अभ्यास पत्रिकेला पहिला घटक आहे भाषिक आविष्कार, दुसरा घटक आहे भाषेची सर्जनशील प्रक्रिया, तिसरा घटक आहे भाषा आणि साहित्य आणि चौथा घटक आहे भाषा आणि साहित्याचे मूलबंध. तुम्हाला माहितच आहे की आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत, त्याचबरोबर भाषेचेही विद्यार्थी आहोत. साहित्याचा म्हणजे मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना आपल्याला मराठी भाषेचाही अभ्यास करावा लागतो. मराठी भाषेचं स्वरूप काय आहे, मराठी भाषेच्या आविष्काराची रूप काय काय आहेत, या अनुषंगानं आपल्याला अभ्यासाकडे वळावं लागतं. आता भाषिक आविष्कार या पहिल्या घटकामध्ये आपल्याला भाषा आणि समाज यांचा जो काही परस्पर संबंध आहे, अनुबंध आहे, तो कशा स्वरूपाचा आहे की इथं बघायचं आपल्याला. ज्या भाषेतून आपण विचार विनिमय करतो, ज्या भाषेतून आपण संज्ञापन करतो, ज्या भाषेतून आपण भावना व्यक्त करतो, म्हणजे भाषेतून विचारांची भावनांची जी काही देवघेव करतो ती प्रक्रिया कशी चालते, ही आहे यातून आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि भाषिक व्यवहाराची जी काही वेगवेगळी रूप आहेत म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, या प्रकारांचा देखील आपल्याला काय करायचं, वेग घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे वरवर बघता भाषेची दोन रूप आपल्याला बघायला लागतात. एक मौखिक भाषा म्हणजे आपण आपल्या मुखातून बोलली गेलेली जी भाषा आहे, ध्वनींची भाषा, मौखिक भाषा आपण म्हणतो. आणि दुसरी भाषा लिखित भाषा, म्हणजे जी आपण लिहिलेली भाषा असते, आपण भाषा लिहितो. ग्रंथामध्ये लिखित भाषेचा प्रत्यय येतो.
आपण बोलतो अधिक आणि लिहितो कमी, आपण ऐकतो अधिक आणि वाचतो फार कमी. मग हे जे बोलणं आहे, जे लिहिणं आहे, बोलणं ध्वनीच्या माध्यमात होत असतं, संकेतांच्या माध्यमात होत असतं, त्या ध्वनींचा अर्थ किंवा संकेतार्थ आपल्याला परिचित असतो, आणि बोलणारी जी व्यक्ती सुसंगत अशा पद्धतीनं, म्हणजे जे भाषेचं आपलं जे स्ट्रक्चर आहे, जे लहानपणापासून आपल्याला भाषा शिकवलेली असते, भाषेच्या माध्यमातून आपण वाक्यरचना शिकतो, कर्ता कर्म क्रियापद, अशा व्याकरणाच्या नियमानेच आपण भाषा बोलत असतो. आणि ही जी भाषा आहे, ही भाषा जी आपण बोलतो, म्हणजे प्रचंड प्रमाणात बोलत असतो, जेवढ्या व्यक्ती असतात तितक्याच भाषेच्या वेगवेगळ्या प्रकृती आपल्या समोर पाहायला मिळतात. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखी नसते, तिचं बोलणं वेगळं असतं, तिचा आविष्कार वेगळा असतो, त्याच्या चेहऱ्यावरले हावभाव वेगवेगळे असतात, आणि त्या माध्यमातून आपल्याला त्याचं आकलन. लिखित भाषेचं देखील तसंच स्वरूप आहे. लिखित भाषेमध्ये सुद्धा जेवढे लेखक, म्हणजे लिहिणारे लेखक आहेत, तेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शैली असतात. प्रत्येक कवीची शैली वेगळी असते. म्हणजे बहिणाबाई चौधरी सारखी कवयित्री असेल, तुकारामांचा सारखा कवी असेल, ज्ञानदेव सारखा कवी असेल, तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या कवींच्या ज्या काही शैली आहेत, लेखकांच्या शैली आहेत, त्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. आणि लेखकाचं बोलणं थेट आपल्या काळजाला भेटत असत. म्हणजे भाषा ही ध्वनींच्या संकेताच्या माध्यमातून दुसऱ्याला कळेल अशा स्वरूपाचं माध्यम म्हणून त्या भाषेकडे आपण बघतो. भाषेचा जन्मच मुळात आत्मप्रकटीकरणातून झालेला आपल्याला बघायला मिळतो. भाषेमुळे आपल्याला दुसऱ्याचे विचार आपल्याला कळतात, किंवा आपले विचार दुसऱ्याला सांगता येतात. भाषेमुळे आपल्या मनामधील असणारी भावना जागृती करता येते, आपल्या मनातील वेगवेगळ्या ज्या भावना आहेत ते दुसऱ्यांना कळवता येतात. आणि म्हणून ही आत्मप्रकटीकरणाच्या धडपडीतून भाषेची निर्मिती झाली. कारण मानवी जीवन व्यवहारामध्ये सर्वात काय महत्वाचं असेल तर ती भाषेची निर्मिती. म्हणजे चाकाच्या शोधाच्या अगोदर भाषेचा शोध, आणि चाकाच्या शोधाच्याही अत्यंत महत्वाचा भाषेचा शोध. हा मानवी जीवनामध्ये, मानवी जीवनाच्या विकासाच्या टप्प्यामध्ये अधिक महत्वाचा मानला जातो. कारण भाषा नसती तर आपण कल्पनाच करू शकतो. आज आपल्या अवतीभोवती ज्या काही विविध अशा स्वरूपाच्या संस्था आपण उभार केलेल्या आहेत, म्हणजे शासन व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे, आपण संस्कृती निर्माण केलेली आहे, आपण वेगवेगळ्या अशा स्वरूपाचे, म्हणजे आपल्या विवाह संस्था आहे, आपली आपली कुटुंब संस्था आहे, आपल्या सांस्कृतिक संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, वेगवेगळ्या चळवळी आहेत, ह्या सगळ्यांना सांधणारी एकमेव गोष्ट कोणती असेल तर ती भाषा. कारण भाषेच्या माध्यमातून या सगळ्या संस्था आपण काय केले, निर्माण केलेली आहे. आणि म्हणून भाषेमुळं मानवी जीवनाच्या प्रगतीची सर्व दालनं खुली झाली. विचार, अनुभव, ज्ञान, भावना, कला, साहित्य, विज्ञान, या सर्व बाबतीमध्ये
ज्ञानाची निर्मिती आपण करत असतो, माहितीची देवाणघेवाण आपण करत असतो. हे ज्ञान किंवा ही माहिती एका पिढीकडून आपण दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करत असतो. एवढंच नव्हे, समाजाला, संस्कृतीला बांधण्याचं आणि घडवण्याचं काम आपण करत असतो. सामाजिक म्हणजे कौटुंबिक जडणघडण जशी असते, तशा स्वरूपाची सामाजिक जडणघडण देखील असते. आणि हे सामाजिक जडणघडण म्हणजे महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण, सांस्कृतिक जडणघडण संतांनी केली आणि नंतर पारतंत्र्याच्या कालखंडामध्ये आपल्या सामाजिक सुधारणकांनी केली. म्हणून सामाजिक जडणघडणीमध्ये विचार महत्वाचा असतो आणि विचार हा भाषेतून संक्रमित होत असतो. आणि ही भाषा या सामाजिक विचारांचं संक्रमण करतात आणि म्हणून भाषेला महत्व आहे. म्हणजे सर्व प्राणी जीवनामध्ये मानव प्राणी अतिप्रगत अशा स्वरूपाचा आहे आणि मानवाची अमर्यादित स्वरूपाची असते. स्वतःची भाषा नाही असा या स्वरूपाचा एकही माणूस या पृथ्वी तलावर आढळणार नाही. प्रत्येक समूहाला, समाजाला बोली असते, भाषा असते आणि ह्या भाषेमुळे, या बोलीमुळे समाज पुढे पुढे जात असतो, समाज बदलत असतो. आणि म्हणून समाज बांधण्याचं आणि समाज घडवण्याचं काम भाषा करत असते. भाषेमुळे समाज बदलतो आणि समाजामुळे भाषाही बदलते. जसा जसा समाज प्रगत होईल तसं तशी भाषा देखील प्रगत होत असते. आता भाषेमध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर कम्युनिकेशन, म्हणजे संप्रेषण त्याला म्हणतो आपण, म्हणजे संवाद. एकमेकाशी आपण संवाद करत असतो, कम्युनिकेशन करत असतो. भाषेचं ते महत्वाचं काम आहे. जी भाषा आपण संवादासाठी वापरतो, ज्या भाषेतून आपण संप्रेषण करतो, ते भाषेचं महत्वाचं कार्य असतं, प्रमुख कार्य असत. आणि त्याची एक विकसित अशा स्वरूपाची प्रणाली मानवानं घालून दिलेली. तसं बघायला गेलं तर भाषा संपूर्णपणे काल्पनिक स्वरूपाची असते. म्हणजे कशाला काय म्हणायचं हे ठरलेलं असतं, त्याला आपण संकेत म्हणतो. म्हणजे लहान मुलाचं आपण काय करत असतो, नामकरण करत असतो, नाव ठेवत असतो, एखाद्या वस्तूला नाव देत असतो, एखाद्या शहराला आपण नाव देतो, गावाला नाव देतो, एखादी गोष्ट नवीन निर्माण झाली की तिला आपण काय करत असतो, नाव देत असतो. आणि हे नाव एका दुसऱ्याच्या मध्ये ठरलं की पुन्हा मग अनेक माणसांच्या मध्ये ठरत जात, त्याला आपण संकेत म्हणतो. संकेत म्हणजे ठराव. म्हणजे घराला घरच का म्हणायचं हे आपल्याला आपल्या सामाजिक समाजामध्ये राहणाऱ्या आबाल वृद्धांनी सांगितलेलं आहे. घराला घर म्हणायचं, डोंगराला डोंगर म्हणायचं, नदीला नदी, समुद्राला समुद्र, विहिरीला विहीर, पाण्याला पाणी. हे भाषेचं स्ट्रक्चर आहे आणि ते आपण काय करत असतो, स्वीकारत असतो. आणि म्हणून हे भाषेचं स्ट्रक्चर हे लहानपणापासून, म्हणजे साधारणपणे लहान मूल 12-14 महिन्याचं झालं की त्याला ते आपण शिकवायला सुरुवात करत असतो. आणि 2-2.5 महिन्यामध्ये त्याला बरेचसे शब्द अवगत होतात आणि मग ते बोलायला लागत. हे भाषेचं जे काही स्ट्रक्चर आहे, ते स्ट्रक्चर हे आपण निर्माण केलेलं आहे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भाषा ही संक्रमित पद्धतीनं प्रवाहित होत आलेली आहे. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे
भाषा संक्रमित होत असताना त्या त्या पिढीनं त्या त्या भाषेमध्ये नवीन नवीन अशा स्वरूपाची भर घातलेली आहे, नवीन शब्दांची भर घातलेली आहे. एकच शब्द जसा तसा कायमचा राहू शकत नाही, तो बदलत असतो, भाषा बदलत असते, आणि भाषा बदलणं हे त्या भाषेच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि म्हणून भाषा म्हणजे भूतलावर राहणाऱ्या जो मानव प्राणी आहे त्या प्रत्येक प्राण्याची वेगवेगळी भाषा असते, सगळ्यांचीच एकाच स्वरूपाची भाषा असते असं नाही. आपण बघतो हजारो भाषा बोलल्या गेलेल्या, हजारो भाषा अस्तंगती पावल्या गेलेल्या, बऱ्याच बोली भाषा आहेत परंतु या बोली भाषेला लिपी देखील नसलेली आपल्याला बघायला मिळते. लिपून आहे, लिपी असून सुद्धा काही भाषा अस्तंगत गेलेल्या आहेत. आणि म्हणून भाषेमुळं माणूस बदलतो, भाषेमुळं समाज परिवर्तनशील होतो, आणि समाजामुळे भाषा देखील परिवर्तनशील होते. मग अशी मी म्हटलं संवाद संप्रेषण हे भाषेचं प्रमुख कार्य, आणि ही जी संप्रेषण करणारी जी भाषा किंवा भाषिक व्यवहार आहे ही एका चिन्ह व्यवस्थेनं घडलेली असते. म्हणजे ही जी चिन्ह व्यवस्था चिन्ह आपण निर्माण केलेली आहे, एकतर भाषा ही बोलली जाते विशिष्ट अशा ध्वनींचं उच्चारण केल्यानंतर, ते ध्वनी देखील आपण ठरवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक भाषेची एक वर्णमाला असते ध्वनीच्या बाबतीत, आणि चिन्ह व्यवस्था असते लिखित भाषेच्या स्वरूपात. आणि म्हणून ही चिन्ह व्यवस्था आपल्याला अवगत झाली की ती भाषा आपण काय करतो वापरत असतो, भाषा बोलतो आपण, भाषा लिहितो, प्रथम बोलणं आणि नंतर लिहिणं. मग अशी मी म्हटलं भाषा आपण भरपूर प्रमाणात बोलतो आणि फार कमी प्रमाणात लिहितो, भरपूर प्रमाणात आपण ऐकतो आणि फार कमी प्रमाणात बोलतो. किती तरी जणांचं आपल्याला ऐकून घ्यावं लागतं, त्या मनानं आपण फार कमी बोलत असतो. आणि म्हणून भाषेमध्ये प्रथम बोलणं आणि नंतर लिहिणं. लहान मूल पहिल्यांदा बोलत असतं, त्याला बोलायला आपण शिकवतो, आणि मग 5-6 वर्षानंतर आपण त्याला शाळेत घालतो, आणि शाळेमध्ये गेल्यानंतर ते आपली लिखित स्वरूपाची असणारी जी चिन्ह व्यवस्था 12 कडी, त्या 12 कडीच तो काय करत असतो, 12 कडीची ओळख करत असतो, आणि त्याचं पाठांतर करून ती भाषा आपण शिकत असतो, पठन करत असतो. आता भाषिक स्वरूपामध्ये दुसरा जो महत्वाचा घटक आपल्याला येतो, म्हणजे घटक म्हणण्या घटकामधला जो प्रकार भाषा समाज आणि संस्कृती, म्हणजे भाषा समाज आणि संस्कृती यामध्ये परस्पर स्वरूपाचा अनुबंध असतो. म्हणजे भाषा समाज आणि संस्कृती यामध्ये परस्पर स्वरूपाचं नातेसंबंध देखील असतो. आता भाषेची व्याख्याच करायची झाली, म्हणजे लीला गोविलकरांची एक व्याख्या तुम्हाला इथं काय करतो सांगतो. भाषा म्हणजे मानव निर्मित ध्वनी मधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेताची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी किंवा संदेशन करणारी एक सामाजिक संस्था आहे. लीला गोविलकराने आधुनिक भाषा विज्ञान या ग्रंथामध्ये आपली भाषेची व्याख्या दिली. म्हणजे भाषा म्हणजे मानव निर्मित ध्वनी मधून, आता ध्वनीच का आपण निर्माण केला, ध्वनी हे भाषेचं सहज सुलभ अशा स्वरूपाच माध्यम आहे. मुखातून माणसाला विविध प्रकारचे ध्वनी काढता येतात. ध्वनी म्हणजे अंधारामध्ये सुद्धा ध्वनी आपल्याला ऐकायला, भाषा हावभावाची देखील भाषा असते. न बोलता वेगवेगळ्या पद्धतीनं हावभाव करून आपण काय करत असतो, संप्रेषण साधत असतो. रंगाची भाषा असते, चित्रांची भाषा असते. आपण रस्त्यानं चालत असतो त्यावेळी वेगवेगळी चिन्ह असते, म्हणजे समोर पूल आलेला आहे,
डावीकडे वळायचं आहे, घाट आहे, चोड आलेला आहे, उतार आहे, रस्त्यावरल्या वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या असणाऱ्या सरकारी म्हणजे PWD ने लावलेल्या ज्या काही पाट्या असतात ते आपल्याला त्या माध्यमातून चिन्हातून म्हणजे समोर शाळा आहे, हॉर्नवर काय केले असते, फुली मारलेली असते, हॉर्न वाजवायचा नाही, शाळा आहे, स्पीड ब्रेकरचे विशिष्ट अशा स्वरूपाचे पट्टे असतात, सिग्नलला गेल्यानंतर आपल्याला दिव्यांची भाषा, लाल रंगाचा दिवा लागला की आपण थांबतो, हिरव्या रंगाचा दिवा लागला की आपण डावीकडे वळायचं असेल, पुढे जायचं असेल, उजवीकडे वळायचं असेल, त्या बाणाच्या अनुषंगाने काय करत असतो, जात असतो। म्हणजे ही दिव्यांची भाषा असते, कपड्यांची देखील भाषा असते, वेगवेगळ्या धर्माचे प्रतीक असणारी हे रंग असतात। पांढरं निशाण फडकवले की शरणागती पत्करल्याचं हे आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे ध्वनी बरोबरच आपण चित्रांचा वापर करत असतो, ध्वनी बरोबरच आपण वेगवेगळ्या रंगांचा भाषा वापर करत असतो, हवाचा वापर करत असतो, आणि म्हणून भाषा म्हणजे मानव निर्मित ध्वनीच्या माध्यमातून। आता नुसतेच ध्वनी आपण उच्चारतो का, नाही, ते अर्थपूर्ण ध्वनी आणि ते स्वीकारलेले असतात साऱ्या समाजानं, त्या ध्वनींचं काय केलं जातं, ते स्वीकारले जातात, अंमलात आणले जातात, तशा पद्धतीचे उच्चारले जातात। म्हणजे घराला घर म्हणायचं हे सगळ्यांना माहित असत, किंवा आईला आई म्हणायचं, आईला बाबा नाही, बाबा वेगळा, आई वेगळी, बहीण वेगळी, भाऊ वेगळा, हे सगळे ठरलेले आहेत ना। हात, कान, डोळा हे शरीराचे अवयव, दात हे सगळे शरीराचे अवयव ठरलेले असतात, त्यांची नावं ठरलेली असतात, ही त्याला संकेत प्रणाली आहे। ही संकेत प्रणाली आपल्याला कळली की मग भाषा बोलायला आपण सुरू करत असतो, आणि म्हणून मानव निर्मित ही संकेत प्रणाली ध्वनीच्या माध्यमातून आपण उच्चारत असतो, त्या ध्वनीला विशिष्ट अशा स्वरूपाचा अर्थ देतो। एका दोघांमध्ये ते मान्य केलं जातं, अनेक जण ते मान्य करत असतात, सगळा समाज काय करत असतो ते मान्य करतो, आणि म्हणून त्याला संकेत म्हणजे ठराव असं मानलं जातं, आणि म्हणून अर्थपूर्ण संकेतांची आपण काय करत असतो, मांडणी करत असतो, आणि त्यातून विचारांची देवघेव करत असतो, त्यातून संप्रेषण संदेशन करत असतो, त्यातून आपण बोलतो, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेतो, आपले विचार त्याला कळवत असतो। भाषेला आपल्या जीवनामध्ये एवढं महत्व आहे, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजे इतकीच भाषा देखील अत्यंत महत्वाची असलेले आपल्याला बघायला मिळते। कारण व्यक्ती कुटुंबाला बांधलेले असते, कुटुंब अनेक कुटुंबाने समाज घडत असत, आणि समाजामध्ये वेगवेगळ्या चाली रीती रूढी परंपरा समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी, समाजाला वळण लावण्यासाठी ज्या काही आपण कृती वगैरे करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, चाली रीती परंपरा, त्याला आपण संस्कृती म्हणत असतो। म्हणजे व्यक्ती, कुटुंब, समाज, सामाजिकता, संस्कृती हे सगळं घडवण्याचं काम भाषेच्या माध्यमातून होत असत, समाजाला बांधण्याचं, समाज घडवण्याचं, समाजाची प्रगती करण्याचं माध्यम ही भाषा, आणि म्हणून अनुभव ज्ञान निर्मिती करणे, जुने ज्ञान नव्या पिढीपर्यंत नेणे, नवे ज्ञान शोधून काढणं हे देखील भाषेचं महत्वाचं काम असत। ज्यावेळी एकतर आपल्याला आलेले अनुभव आहेत, आपण काही शोधून काढलेला असेल, आपण काही मानवी जीवनाच्या हितकारक अशा पद्धतीनं एखादी गोष्ट केलेली असेल, तर आपला हा अनुभव इतरांना सांगत असतो, पुढे लिखित भाषा निर्माण झाल्यामुळं ते लिहून ठेवत असतो, त्याला आपण ज्ञान म्हणत असतो। अशी वेगवेगळ्या ग्रंथांमधून ही ज्ञानाची निर्मिती आपण करत असतो, आणि हे सगळं भाषेच्या माध्यमातून करत असतो।
म्हणजे जुनं ज्ञान, जसा जशी माणसं बदलतील, पिढी बदलतील, तशा नव्या नव्या घटना येत असतात, नव नव ज्ञान येत असतं, जुनं जात असतं, जुगणं मागं पडतं, कधी कधी जुन्याला नंतर महत्व प्राप्त होत, एखादं नवं तत्व येत. आज आधुनिकतेच्या जगामध्ये विज्ञानाला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे. विज्ञानाशिवाय आपण जगू शकत नाही अशा स्वरूपाची स्थिती आज आपल्याला बघायला मिळते. आज लाईट, लाईटवर चालणारे विविध उपक्रम उपकरण किंवा आपण निर्माण केलेली ही संपर्काची साधनं, दूरध्वनी असेल, सगळं आहे, मोबाईल असेल, टीव्ही असेल, इंटरनेट असेल, हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे. हे विज्ञानाच्या माध्यमातून, हे ज्ञानाच्या माध्यमातून आपण काय करत असतो, हे जग आपल्या खिशात मुठीत आलेलं आहे आणि जगाशी आपण इंटरनेटच्या माध्यमातून काय करत असतो, संपर्क करत असतो. आणि ही संपर्काची प्रक्रिया ही भाषेच्या माध्यमातून, आणि ह्या सर्व साधनांची प्रक्रिया आपण ज्ञानाच्या माध्यमातून केलेली आहे. वेगवेगळे शोध लागत आहे. माणूस अगोदर जेवढी साधनं होती तेवढी खूप लांब होता, माणूस साधनं निर्माण झाली आणि माणूस अगदी जवळ आला. विश्व एक खेडं बनावं अशा स्वरूपाची परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली आहे, आपल्याला बघायला. आणि म्हणून भाषेमुळे समाज घडत, भाषेमध्ये संस्कृतीची जडणघडण होते. भाषा आणि संस्कृती, संस्कृती कशाला आपण म्हणतो, संस्कृती म्हणजे व्यक्तीची, समाजाची, समग्र आचार विचारांची प्रमाण, कसं वागावं, कसं वागू नये, थोडा मोठ्यांचा आदर कसा करावा, बाहेरील माणसं घरात आल्यानंतर त्यांच्याशी कसं बोलावं, मोठी माणसं आपल्याला लहानपणी शिकवत असत. आणि मग प्रत्येक घराची एक आचार प्रणाली असते, प्रत्येक गावाची एक आचार प्रणाली असते. ही आचार प्रणाली, ही विचार प्रणाली म्हणजे संस्कृती. आणि त्या प्रणालीप्रमाणे आपलं वर्तन घडत असते. आणि म्हणून आचार विचारांच आदान प्रदान आपण करत असतो, संस्काराचं आदान प्रदान करत असतो. आपण निर्माण केलेल्या ह्या वेगवेगळ्या व्यवस्था असतात. मानवानं म्हणजे जगण्यासाठी आपण शेती निर्माण केली, शेतीसाठी आपण पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला, म्हणजे पशूंचा वापर करून घ्यायला सुरुवात आपण केली. घरं बांधणे, घरांची पद्धती पहिली वेगळी होती, गुहेमध्ये आपण राहत होतो, नदीच्या काठाला शेती करायची आहे म्हणून तिथंच आपण काय केलं, घरं बांधले, घरात स्वरूप वेगळं होतं आणि हळूहळू ते बदललेलं, म्हणजे स्थापत्य, पशुपालन, धातुकाम, यंत्रनिर्मिती, माणसाला वस्त्रांची गरज असते म्हणून वस्त्रोत्पादन, अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय केल्या, वेगळ्या अशा संस्थांची निर्मिती केली. आपण कायदा कानून निर्माण केला, आपण विद्या निर्माण केल्या, आपण दलित कला निर्माण केली, वाङ्मय ही आपली माणसाची असणारी सभ्यता, शिष्टाचार, या सगळ्या गोष्टी संस्कृतीमध्ये आलेल्या आपल्याला बघायला. म्हणून प्रत्येक समाजाची एक विशिष्ट अशा स्वरूपाची संस्कृती असते आणि त्या संस्कृतीच्या पद्धतीनं आपण काय करत असतो, आचरण करत असतो. आणि म्हणून भाषा, समाज आणि संस्कृती यांच्या मधला अनुबंध या इथं फार महत्वाचा असलेला आपल्याला बघायला. आता भाषेच्या आविष्काराच्या रूपामध्ये काही भाषेचे लक्षणं आपण बघणार, म्हणजे भाषा बोलत असताना एकटा कुणी बोलत नाही, संप्रेषण एका व्यक्तीमध्ये होत नाही, त्यासाठी दोन व्यक्ती लागतात, म्हणजे वक्ता आणि श्रोता, बोलणारा आणि ऐकणारा. मग अशी मी म्हटलं, भाषा ही यादृच्छिक स्वरूपाची, म्हणजे संपूर्णपणे काल्पनिक स्वरूपाची असते.
म्हणजे घराला घर का म्हणायचं, घराला विहीर का म्हणायची नाही हे आपण म्हणू शकत नाही. घराला घर म्हणायचं हे परंपरागत आपल्या मनावर बिंबवलेला. जे आई माऊली हे शब्द, माता जननी हे आईच्या बाबतीत आपण म्हणतो. दुसऱ्या भाषेमध्ये वेगवेगळे आहेत, दुसऱ्या भाषेमध्ये इंग्रजीमध्ये मदर म्हणतात, आणि कानडीमध्ये वेगळे असतील, तमिळ वेगळेमध्ये वेगळे असतील, गुजरातीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे असतील. आई म्हणजे आई ही महत्वाची आहे. आईला काय काय म्हणायचे, इथे अनेक शब्द आपल्याला काय करतात, ज्ञात असतात आणि त्या माध्यमातून बोलत असतो. म्हणून ललित कला असतील, वाङ्मय असेल, सभ्यता, शिष्टाचार, या सगळ्या बाबतीमध्ये भाषा, समाज आणि संस्कृती यांच्यामध्ये अंतर संबंध असलेला, संबंध असलेला आपण बघितले. मगाशी आता म्हटलं की या भाषेचं लक्षण म्हणजे काय, की वक्ता आणि श्रोता, बोलणारा ऐकणारा, हे फार महत्वाचं आहे. भाषा ही काल्पनिक स्वरूपाची असते. कोणतीही भाषा शिकावी लागते, कोणतीही भाषा ही शिकावी लागते, शिकल्याशिवाय भाषा येत नाही. भाषा कानावर पडावी लागते. हिंदी कानावर पडत असते, आपली मातृभाषा मराठी आहे. आपण समजा मराठी लोकांच्या मध्ये वावरलो तर त्यांची भाषा आपल्या कानावर पडत असते. समजा एखाद्या गुजरात मध्ये आपण गेलो, कानडी प्रदेशामध्ये गेलो, तमिळ प्रदेशामध्ये गेलो, तामिळी, कानडी, गुजराती, पंजाबी, या भाषेचं नेहमी म्हणजे श्रवण होऊन कुठल्या शब्दांना काय उच्चार आहेत हे आपल्या लक्षात येतं, हळूहळू आपण ते बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भाषा ही प्रयत्नपूर्वक शिकावी लागते, बोलावी लागते. आणि मग वाढत्या वयानुसार ती शिकावी लागते. म्हणजे मगाशी मी म्हटलं 18 महिन्यापासून साधारणपणे 4 वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये भाषा ही लहान मुलाच्या माध्यमातून ती शिकण्याच्या अवस्थेमध्ये असते. म्हणजे मानवी मूल भाषा शिकण्याच्या तयारीत असते. त्यानंतर साधारणपणे 5व्या ते 6व्या म्हणजे 4 वर्ष ते 6 वर्ष या कालावधीमध्ये त्याला बरेच शब्द, आपल्या आजूबाजूचे बरेच शब्द, बऱ्याच वस्तू, बरेच नातेवाईक संबंध त्याला ज्ञात लागेल. म्हणजे त्या शब्दांची ओळख झालेली असते, त्या संकेतांचं आकलन झालेलं असतं, ते संकेत त्यानं पाठ केलेले असतात, आपोआप केलेले असतात, मुखोद्गत झालेले असतात. आणि म्हणून प्रत्येक भाषेत वेगवेगळे अशा स्वरूपाचे संकेत असतात, ध्वनी वेगवेगळे असतात, त्यांचं उच्चारण वेगवेगळ्या स्वरूपाचं असतात. प्रत्येक भाषेमध्ये अमर्याद अशा स्वरूपाचे शब्द असतात आणि अनेकार्थ असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून भाषा ही अनेक म्हणजे हजारो लाखो कोट्यावधी लोक बोलत असतात, त्या बोलण्याच्या माध्यमातून भाषा ही नित्यनूतन बदलत असते, नित्यनूतन परिवर्तित होत असते. भाषेच्या माध्यमातून आपल्याला इतिहास समजून घेता येतो, भाषेच्या माध्यमातून आपल्याला भूगोल समजून घेता येतो, भाषेच्या माध्यमातून संस्कृती समजून घेता येतो, भाषेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाचं आणि विज्ञानाचं आकलन करून घेता येतं, भूतकाळातली माहिती भाषेच्या माध्यमातून कळवता येते, भूतकाळ भविष्यामध्ये काय घडेल विज्ञानाच्या माध्यमातून काय घडेल एखादा विज्ञान साहित्यिक सांगत असतो, वर्तमान काळातलं मानवी जीवन कळवून घ्यायचा प्रयत्न आपण करतो. आणि म्हणून भाषा फार महत्वाची असते. भाषेच्या बाबतीमध्ये भाषा शुद्ध असते, अशुद्ध असते असं कधी काही नाही. म्हणून भाषेचं स्वरूप फार महत्वाचं असतं. दुसरं म्हणजे मानवाची संवेदनात्मक भावनात्मक प्रतिक्रिया आणि भाषा. म्हणजे मानवानं
या सृष्टीच्या संपर्कातून नवनवी गोष्टी ज्ञात केल्या, उमजून घेतल्या. हे अनुभव विश्व कुणाला तरी मांडावं, कांगावं, कुणाला तरी कळवावं अशा स्वरूपाची आत्मिक अशा स्वरूपाची परिस्थिती त्याला वाटू लागली. आणि म्हणून या आविष्कारातूनच भाषेची गरज माणसाला निर्माण झाली. म्हणजे काहीतरी सांगावं, आपल्याला जाणवलेलं कुतूहल असेल, आपल्याला ज्ञात झालेलं एखादी गोष्ट असेल, आपल्या मनामध्ये आलेला विचार असेल, आपल्या मनामध्ये निर्माण झालेली भावना जागृती असेल, ती दुसऱ्याला कोणाला तरी सांगावी असं अशा स्वरूपाचं वाटत असतं. आणि त्याचा तो भाषा काय करत असतो, सांगत असतो. आणि म्हणून संवेदना, भावना, विचार, कल्पना, स्मृती अशा मानसिक शक्ती माणसाच्या वेगानं जागृत झाल्या. भाषा संवेदनासाठी, व्यावहारिक गरजेसाठी, संदेशनासाठी आणि भाविक भाषिक आविष्कारासाठी जन्माला आली आहे. भाषा नंतर आपण साहित्यात वापरू लागलो. जे साहित्यासाठी केवळ भाषा जन्म आलेला नाही, भाषा ही माणसानं आपल्या स्वतःच्या गरजेसाठी निर्माण केलेली आहे. तर भाषा ही केव्हा निर्माण झाली, कशी निर्माण झाली, हे भाषा विज्ञानात आपण बघणार. म्हणजे साधारणपणे भाषा केव्हा निर्माण झाली, 40 लक्ष वर्षापूर्वी माणूस 4 पायाचा होता, तो 2 पायाचा. माणसाची शेपूट नाहीशी झाली. 50,000 वर्षापूर्वी मानवाची संवेदनशीलता समृद्ध होत गेली. आणि त्याच सुमारास जगातील सर्व मानवी समूह जिथं जिथं होतेत, उत्क्रांतीच्या काळामध्ये विविध विचारवंतांनी मांडलेलं आहे, 50,000 वर्षापूर्वी वेगवेगळ्या समुदायामध्ये आविष्कारणाची, म्हणजे भाषा बोलण्याची, भाषा निर्मितीची सुरुवात झाली, भाषा घडू लागली. म्हणजे 10,000 वर्षापासून भाषा वापरली जाते, 10,000 वर्षापासून भाषा वापरली जाते. आणि साधारणपणे 5-6 हजार वर्षापासून लिखित भाषेचा पुरावा आपल्याला सापडतो. त्याच्या अगोदर आपला समाज कशा स्वरूपाचा असेल, संस्कृत कशा स्वरूपाची असेल, म्हणजे रामायण महाभारत या कालखंडाच्या पूर्वी, रामायण महाभारतानंतर आपल्याला कळत. ही 2,000 आणि ती 3,000, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी, 5 ते 5,500 वर्षापूर्वी पासूनचा आपल्याला इतिहास, मानवी जीवनाचा लिखित इतिहास आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून प्रथम मौखिक अशा स्वरूपाची भाषा बोलू लागल्या. आणि 5,000 वर्षापासून माणूस भाषा लिहितो, भाषा लिहिली गेली, लिपीमध्ये आली गेली, आणि भाषा ज्ञान वर्धित करू लागली. म्हणजे ज्ञान साठवून ठेवण्याचं काम भाषा. पुढचा जो मुद्दा आहे, भाषा, भाषेचा आविष्कार आणि मौखिक लिखित. आता आपण भाषा निर्माण केलेली आहे, भाषेचा आविष्कार दोन पद्धतीने केले जातो, एक मौखिकरित्या आणि दुसरं लिखितरित्या. कोणतीही भाषा प्रथम बोलली जाते आणि बोलणारे असंख्य असतात आणि लिहिणारे फार कमी असतात. हे पहिल्यांदा भाषा बोलली जाते, नंतर लिहिली जाते. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपण फार बोलतो आणि फार कमी लिहितो. सर्वच भाषा ह्या लिपीत बंदीत झालेल्या नाहीत. बऱ्याच भाषांना लिपीच नाही, परंतु त्या बोली भाषा बोलल्या जातात. आजही आदिवासींच्या काही भाषा आहेत, आजही काही आदिमानवासारखं जीवन जगतायत. दक्षिण आफ्रिका वगैरे खंडामध्ये असे काही देश आहेत, असे काही प्रदेश आहेत, त्या त्या समूहाची भाषा आहे, पण तू त्याला बोली नाही, लिपी नाही. बोली आहे पण तू लिपी नाही अशा
स्वरूपाची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या भाषेच्या माध्यमातून या जगातल्या सगळ्या भाषा घडत गेल्या, आविष्काराचे तंत्र सापडली, भाषा बदलत गेल्या, काही बोली भाषा मृत झाल्या, काही लिखित भाषा देखील मृत झाल्या. जग सगळं बदलतंय, बदलत्याबरोबर भाषाही बदल, भाषेचा जर आपण वापर नाही केला तर भाषा देखील मृत होत असते. आणि म्हणून जगाच्या इतिहासामध्ये मौखिक पद्धतीने बोलण्याची पद्धत आजही प्रभावी आहे, आणि त्याचबरोबर लिखित स्वरूपाची भाषा देखील अधिक प्रभावी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून जे भाषिक आविष्काराचे मौखिक रूप, लिखित रूप, मौखिक रूप आपण जर लोकवाङ्मयाच्या माध्यमातून हे मौखिक रूप आपल्याला बघायलाच मिळतो. आपण कहाणी सांगायचो, आपल्या घरात गोंधळ घालायचा, जागरण, महाभूड, धनगरांचे गीत, वासुदेव, ही मौखिक आविष्कारणाची रूप आहे. आजोबा आजी आपल्याला लोककथा सांगायच्या. आणि लिखित भाषा आपण वृत्तपत्र वाचत असतो, सकाळ सकाळी उठल्या उठल्या आपल्या घरातून वृत्तपत्र येत असते, लिखित भाषेचं रूप असते. आपण कथा, कविता, कादंबरी, नाटक वाचत असतो, आपण दूरदर्शन बघत असतो, दूरदर्शनवरच्या पाट्या वाचत असतो, ते लिखित भाषेचं रूप. त्यासाठी भाषा आपल्याला शिकायला शिकल्यानंतर म्हणजे अक्षरांची ओळख झाल्यानंतर, चिन्हांची ओळख झाल्यानंतर मग आपल्याला ती भाषा काय करते ते वाचता येते, मौखिक रूप आपल्याला काय करता येतं, विकसित करता येतं आणि लेखन करता येतं. म्हणजे भाषिक आविष्काराचं हे पहिलं रूप आपल्याला बघायला मिळतं. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे भाषेची सर्जनशीलता, सर्जनशील प्रक्रिया, दुसरा घटक. तर म्हटलं तर पहिल्याच घटकाचं म्हणजे भाषिक आविष्काराचे रूप सांगत असताना जवळजवळ 40 मिनिटं मी त्यावरच बोललो. बाकीचे आणखी दोन विषय मला इथं, तीन विषय, तीन घटक इथं कव्हर करायचे. दुसरा घटक आहे तो भाषेची सर्जनशील प्रक्रिया. थोडस मी जरा असं या पहिल्या घटकावर अधिक बोलल्यामुळे दुसरे आणि तिसरे घटक हे थोडेसे ओझर ते मला सांगावे लागतील. शेवटी तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख करून द्यायची आहे. पहिल्यांदा भाषेची किंवा ह्या अभ्यासक्रमाची गोडी लागावी यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे मानवानं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक शोध लागले, वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या उलगडून दाखवल्या. माणसानं स्वतःच्या वेगवेगळ्या शोधातून माणसाचं भौतिक जीवन उन्नत केलं, विकसित केलं. आणि मग या सगळ्यामुळे अशी भाषा महत्वाची, भाषेमुळे समाज बदलला, भाषेमुळे संस्कृती आपण निर्माण केली, ज्ञान आणलं, विज्ञान आणलं, मी प्रचंड अशा स्वरूपाची प्रगती केली. साहित्य आलं, साहित्याबरोबर नाटक आलं, चित्रपट आला, टीव्ही आले, दूरदर्शन आलं, मोबाईलवर आपण सगळ्या करमणुकीचं साधन म्हणून, अधिक ज्ञानाचं आणि करमणुकीचं साधन म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. या सगळ्यामध्ये आपण जे म्हणतो भाषेची सर्जनशीलता, म्हणजे भाषेमध्ये ही जी काही नवनिर्मिती घडत असतो, म्हणजे सृजन म्हणजे काय, जे संस्कृत असत, जे जी गोष्ट आपोआप संस्कृत असते त्याला आपण सृजन म्हणतो. म्हणजे एखादं रूप आपोआप, म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय करतं, झाडाचं बी पडतं, पावसाळा येतो, बीच अंकुरण होत, बीच रोप तयार होत, रोपाचं हळूहळू झाड तयार होत, हे सहजपणे घडत असत, त्याला आपण सृजन म्हणतो. आपोआप झालेलं असत, म्हणजे रोपाचं झाड होत. जी गोष्ट सरावानं आणि प्रयत्नानं किंवा जी गोष्ट व्यासंगानं निर्माण होते, जी गोष्ट कौशल्यानं निर्माण होते, त्याला आपण सर्जनशीलता, त्याला आपण सर्जन म्हणतो. कारण त्या एखादी गोष्ट शोधून काढण्यासाठी, म्हणजे एखादी शास्त्रज्ञ काय करत असतो, एखादी नवीन गोष्ट निर्माण करत असतो, त्याला ती गोष्ट वेगवेगळ्या माध्यमातून शोधून काढावी लागते.
म्हणजे मानवाला एखादं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी यंत्र सदृश असं जे वाहन निर्माण करावं लागलं, त्याच्या पाठीमागं प्रचंड अशा स्वरूपाचा परिश्रम असलेला आपल्याला. म्हणजे नुसता चाकाचा शोध नाही तर इंजिनचा इंजिनाचा शोध, मशीनचा शोध हा आपले मानवी जीवनामध्ये फार महत्वाचा. म्हणजे अतिशय कौशल्यानं, अतिशय व्यासंगानं, अतिशय परिश्रमानं, अतिशय प्रयत्नानं आपण जी गोष्ट करतो त्याला आपण सर्जनशीलता. मानवाच्या कल्पना, मानवाचे शोध, नवे तत्व, जे जे काही वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या गोष्टी आपण शोधून काढतो त्याला आपण सर्जनशीलता. ही भाषेची सर्जनशील प्रक्रिया आपण इथं समजून घेणार आहोत. हे काय सर्जनशीलतेचं स्वरूप? ही भाषा विचार भावना मते अनुभव व्यक्त करता येतात भाषेच्या माध्यमातून. भाषेबरोबरच कुटुंब, समाज, शासन, संस्था या दोन्ही आपल्याला काय करतात, घडवत आहेत. भाषेतून आपल्याला विज्ञान, कला, साहित्य, संस्कृती यांची निर्मिती करता येते. म्हणजे सामान्य माणूस, शेतकरी, कामगार, गृहिणी या सगळ्या उच्च शिक्षित अशा स्वरूपाची सगळी माणसं भाषेचा वापर करतात. आणि भाषेचा वापर करत असताना प्रत्येक व्यक्ती भाषेचा सर्जकपणे, सर्जनशीलपणे वापर करत असते. समाजामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक वाक्प्रचारांची निर्मिती या अनेक व्यक्तींनी केलेली आहे. तशी कवीने केलेली आहे, लेखकाने केलेली आहे. एखादा लेखक अशा स्वरूपाचा शब्द वापरत असतो की तो शोभ. म्हणजे पु श देगांनी आपल्या पुष्कळा या कवितेमध्ये पुष्कळा या शब्दाला जो काही नादमय अर्थ लाभलेला आहे, पुष्कळ पुष्कळ अंग तुझं, म्हणजे पुष्कळ या शब्दांची अतिशय पुनरावृत्ती केलेली आहे. त्यामुळं अशा स्वरूपाच्या शब्दांची निर्मिती करणं हा सर्जकशील, म्हणजे कवितेमध्ये भाषेची निर्मिती करत असतो, सर्जक पद्धतीने करत असतो. शास्त्रज्ञांचे नवे शोध, त्यांची कल्पना, त्यांची प्रयत्नशीलता, त्यांची कष्टमयता आपल्याला इथं पाहायला मिळते. ती सगळी भाषेच्या माध्यमातून घडत असते. ही सर्जनशीलते स्वरूप भाषामध्येच असतं, सर्जनशीलतेचं स्वरूप अशातला भाग नाही. चित्रकार देखील वेगवेगळ्या ब्रशच्या फटकाऱ्याने वेगवेगळी चित्र काढत असतो. गीतकार वेगवेगळ्या स्वरूपाच्या माध्यमातून गीत लिहित असतो, शब्दाच्या माध्यमातून त्या शब्दाला विशिष्ट अशा स्वरूपाची लय, ताल, अशा गायक किंवा संगीतकार ही वेगवेगळी ताल शोधून काढत असतो. किंवा एखाद्यानं लिहिलेली जी काही स्क्रिप्ट असते त्यावर नट अभिनय करत असतो. नटाची देखील सर्जनशीलता आपल्याला बघायला मिळते, गायकाची, शिल्पकाराची, चित्रकाराची. ललित साहित्यामध्ये हे सगळे, ललित साहित्यामध्ये सगळ्या कलांचा अंतर्भाव असतो आणि या कलामध्ये हे सर्जनशीलतेचं स्वरूप आपल्याला बघायला मिळते. आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी अशा स्वरूपाची सर्जनशीलता दाखवलेली असते. त्या सर्जनशीलतेचे घटक आपल्याला बघायला मिळतात त्या दुसऱ्या घटकामध्ये, म्हणजे विपुलता आहे, प्रवाहित्व आहे, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ही सर्जनशीलता आपल्याला बघायला मिळते विपुल अशा प्रमाणामध्ये. म्हणजे मानवाचा आपल्याला 64 कला म्हणतात, त्या 64 कलाच्या माध्यमातून अधिक कलांची निर्मिती माणसाने केलेली आहे. कला आनंदासाठी आपण निर्माण केली, आणि या कलेमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार ही सर्जनशीलता आपल्याला बघायला मिळते. लवचिकता, मौखिकता, विस्तार, पुनर्रचना, समस्या संवेदन क्षमता, विशिष्टाचे सामान्यीकरण करण्याची शब्दांचा अंतर्भाव देखील मी आता लिहिल्या विवेचनामध्ये किंवा आता पुढे बघा. म्हणजे एक महत्वाचं म्हणजे विपुल प्रमाणामध्ये
भाषेच्या रचनेमध्ये विपुल प्रमाणामध्ये सर्जकता दिसते, तशी विविध कलांच्या आविष्कारणासाठी देखील आपण केलेली जी सर्जकता ती महत्वाची आहे. म्हणजे सर्जनशीलता ही बऱ्याचदा दैवी देणगी म्हटलं जातं, दैवी देणगी नाही. साहित्य लिहायला प्रतिभा असावी लागते आणि प्रतिभा ही दैवी देणगी आहे. प्रतिभेला दैवी देणगी मानलेलं नाही. दैववादी विचार हा थोडासा बाजूला ठेवला तर प्रयत्नाच्या माध्यमातून, कष्टाच्या माध्यमातून, व्यासंगाच्या माध्यमातून आपल्याला लिहिता, प्रयत्नाच्या माध्यमातून, कष्टाच्या माध्यमातून आपल्याला लिहिता येतं, लेख करता येत. म्हणजे कथेच्या निर्मितीची कार्यशाळा आपण घेत असतो, कवितेच्या निर्मितीची कार्यशाळा घेत असतो आणि कार्यशाळेतून मग कथा कशी लिहावी, त्याचा प्रारंभ, मध्य, शेवट कशा स्वरूपाचा असतो, किंवा कविता कशी लिहावी, भावना कशा नेमक्या शब्दात पकडाव्या, कवितेचा शेवट कसा करावा, कवितेला शीर्षक कसं द्यावं, किंवा बातमी कशी लिहावी, अग्रलेख कसा लिहावा, ब्लॉग लेखन कसं करावं. म्हणजे या वेगवेगळ्या स्वरूपासाठी, या सर्वांच्या अभिव्यक्तीसाठी सर्जनशीलतेनं भाषिक व्यवस्था कशा स्वरूपाची निर्माण करावी हे फार महत्वाचं असतं. म्हणजे आपली अभिरुची, आपला संस्कार, आपण जी समाजशीलता, आपला परिसर, संदर्भाचा हेतू, भाषा, अलंकार, रूपक, प्रतिमा या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ही भाषा घडवता येईल. एखादं लिहित असताना ह्या सगळ्या गोष्टी, रूपक, प्रतिमा, दृष्टांत, म्हणी, अलंकार, भाषा या माध्यमातून आपण ती वापरत असतो. भाषा आणि विविध कला, भाषेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आपण कला काय करत असतो, बघत असतो. म्हणजे वृत्तपत्र असतील, इंटरनेट असतील, चित्रपट असेल, मालिका असेल, त्यांच्यासाठी असणारे लेखन कशा स्वरूपाचं करायचं, किंवा जाहिरात कशी द्यायची, किंवा एखादं गीत कसं द्यायचं, टायटल सॉन्ग कशा स्वरूपाचं असायला पाहिजे, किंवा चित्रपटाचं लेखन कसं, संहिता कशा स्वरूपाची असायला पाहिजे, नाटकाची संहिता कशा स्वरूपाची असायला पाहिजे, किंवा इंटरनेटवर किंवा विकिपीडियाचं लेखन कसं करावं, ब्लॉगचं लेखन कसं करावं. म्हणजे ही प्रचंड स्वरूपाची आता विकसित झालेली जी काही प्रसारण माध्यम आहेत त्यांच्यासाठी भाषा कशी वापरावी, कसे आविष्करण करावं हे फार महत्वाचं असतं. आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या परिसंवादातून ते आपल्याला घडत असत. आपण लगेच एका मित्रांना, आपल्याला जर SMS आला की लगेच त्याला रिप्लाय देत असतो, लगेच आपण त्याला उत्तर देत असतो, कधी कधी लाईक करत असतो, कधी कधी आपण इमोजीची भाषा वापरत असतो, नुसतंच हसण्याची वेगवेगळी चित्र आपण हे करत असतो किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण काय करत असतो, या इमोजीच्या भाषेमधून आपण हे करत असतो. तर ही भाषेची सर्जनशील प्रक्रिया असते. आता भाषेची म्हणजे लोकवाङ्मय, या लोकवाङ्मयामध्ये देखील भाषा वापरली जायची. म्हणजे आदिम लोकसमूहानं नैसर्गिक जीवन जगत असताना जी काही आपण वेगवेगळी माध्यमं अंगीकारलेली आहेत त्यातून आपण जीवनशैलीचा जो काही कलात्मक स्वरूपाचा विकास झालेला आहे हा विकास मानवी भावनात्मक अनुभूतीच्या आविष्कारातून झालेला. या आविष्कारातूनच आपण लोककलांची, लोकनृत्यांची, लोकगीतांची, लोककथांची निर्मिती केली. हे करत असताना लय, ताल, ध्वनी या महत्वाच्या आपण काय केल्या, मानल्या. लोकवाङ्मय ही समाजाची निर्मिती असते आणि जागर असेल, गोंधळ असेल, तमाशा असेल, विधीनाट्य असेल, लोकनृत्य असेल, या संदर्भामध्ये लोकसाहित्याचा जो आपला भाग आहे त्यामध्ये आपण यामध्ये लोकवाङ्मयाचा सांगोपांग विचार करणार. तर म्हणजे पूर्वापार पद्धतीनं आदिम कालखंडामध्ये
लोक साहित्याची निर्मिती झाली, लोक वाङ्मयाची निर्मिती झाली आणि त्या लोक साहित्याच्या आविष्करणासाठी म्हणून भाषेचा मानवाने वापर केला. म्हणजे पूर्वापार सारतारीला जो गुद्दळ आहे किंवा वाघ्या मुरळीचं जागरण आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे म्हणजे तमाशा असेल, लोकनृत्य असते, वेगवेगळी लोकगीत असते, यांचे जडणघडण या समाजानं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे करत असताना नित्य नवीन अशा स्वरूपाचा आविष्कार केलेला, त्या त्या पिढीचे शब्द त्यामध्ये आलेले आहेत. कधी कधी जुरी म्हणजे हजारो वर्षाचे शब्द त्या लोकगीतामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि नवे देखील आपल्याला गीतामध्ये हे शब्द आलेले आपल्याला बघायला, हे सगळं आविष्काराच्या माध्यमातून झालेलं असतं. ती लेखनाची प्रक्रिया आपल्याला इथं दिगज बघायला मिळते. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण या वृत्तपत्राकडे बघतो, बातमी लेख अग्रलेख स्तंभलेख मुलाखती जाहिराती पत्रे निवेदने मतमतांतरे आणि मत ही लोकसाहित्यामध्ये ही हॅलो ऐकू येते का? हा येते सर, येते आवाज येतोय सर. बर बर बर. जवळजवळ आता एक तास होत आलेला आहे, एक 2 मिनिटांमध्ये मी हा एक टॉपिक संपवतो आणि मग एका तासानंतर आपण थोड्या विश्रांतीनंतर दुसरा एक घेऊ. चालेल सर. जे मुद्रित हा मुद्रित माध्यम आहे त्यासाठी आपण जो भाषेचा वापर करतो
म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बातमी लेख अग्रलेख लेख मुलाखती जाहिराती पत्र निवेदन यासाठी आपण काय करतो भाषेचा वापर करत असतो. मजकूर असतो ते वर्तमानपत्रामध्ये मजकूर चित्र असतात छायाचित्र असतात रेखाटन असतात वेगवेगळ्याचे टाईप आपण फॉन्ट वेगवेगळ्या पद्धतीने वापरत असतो हेडिंगला कधी कधी मध्ये चौकटीमधल्या काही बातम्या असतात अशा सगळ्या तांत्रिक बाबीतून आपण काय करत असतो आपल्या विचारांचं आपल्या माहितीचं आविष्करण करत असतो. म्हणजे भाषेचा वापर हा इथं वेगवेगळ्या पद्धतीने करतो. दुसरं म्हणजे भाषा आणि दृकश्राव्य माध्यम आपण म्हणतो मुद्रित माध्यमापेक्षा दृकश्राव्य माध्यम हे अत्यंत प्रभावी अशा स्वरूपाचं आहे. दृकश्राव्यामध्ये आपण काय करतो ऐकतो आणि पाहतो आपल्या समोर घडत असत. म्हणजे आकाशवाणी आपण ऐकतो दूरदर्शन ऐकतो आणि पाहतो इंटरनेटच्या माध्यमातून आपण वाचतो पाहतो किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपण थेट लाईव्ह संपर्क करत असतो कधी कधी SMS च्या माध्यमातून आपण वाचत असतो आणि वेगवेगळे आपण कार्यक्रम देखील काय करत असतो बघत असतो वेगवेगळे व्हिडिओ बघत असतो. आता हे दृकश्राव्य माध्यमासाठी जो भाषेचा आपण वापर करतो पहिल्यांदा आपण आकाशवाणी बघू. आकाशवाणी ज्यावेळी सुरू झाली आकाशवाणीचं पहिलं नाव नभोवाणी होतं 1926 ला नभोवाणी म्हणून ती सुरुवात झाली आणि नंतर म्हैसूरचा राजा वडियार यांनी आकाशवाणी हे नाव काय केलं होतं घेतलं होतं. वेगवेगळ्या राजांनी आपापली आकाशवाणीची केंद्र सुरू केलेली होती त्यावेळी सगळीकडे नभोवाणी केंद्र होतं परंतु कर्नाटकच्या राजानं आकाशवाणी हे नाव दिलं आणि मग भारत सरकारनं हे आकाशवाणी हेच नाव काय केलं म्हणजे आकाशातून होणारी वाणी म्हणजे आकाशातून वेगवेगळ्या तरंगलहरीच्या माध्यमातून श्रवण प्रक्रिया सुरू होते. आणि मग म्हणजे स्वातंत्र्य 1926 नंतर आकाशवाणी आली आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर प्रत्येक शहरामध्ये आकाशवाणीची जवळजवळ केंद्र ही झाली आणि अलीकडच्या कालखंडामध्ये FM चॅनेल सत्र प्रचंड सुरसुरवाट झाली आपल्याला बघा. या FM च्या माध्यमातून रेडिओ जॉकी नावाचा प्रकार आला. FM च्या चॅनेलच्या माध्यमातून जाहिरातीला प्रचंड स्वरूपाचं महत्व आलं आणि मग ही आकाशवाणी साठी कार्यक्रम लिहिणं आकाशवाणीसाठी सूत्रसंचालन करणं एक सारखं बोलत राहणं आकाशवाणीच्या माध्यमातून जाहिरातीचं संहिता लेखन करणं एखाद्या कार्यक्रमाचं लेखन करणं एखाद्या छोट्याशा नाटिकेचं लेखन करणं म्हणजे ही आविष्काराची माध्यम आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्यानंतर दृकश्राव्य माध्यम म्हणून आपण चित्रपटाकडे बघतो दूरदर्शनकडे बघतो दूरदर्शनासाठी वेगवेगळी गीतं दूरदर्शन मालिका माहिती मुलाखती खेळ खेळांचं चित्रीकरण खेळांचं लाईव्ह दर्शन खेळांची माहिती लाईव्ह पद्धतीने सांगणं अलीकडच्या कालखंडामध्ये युद्धाचं थेट चित्रीकरण केलं जात दूरदर्शन बरोबर सिनेमा देखील प्रभावी अशा स्वरूपाचं माध्यम आहे. पूर्वी मुकपट होते अलीकडच्या कालखंडामध्ये चित्रपटाचं स्वरूप एवढं प्रदलेलं आहे एवढ्या म्हणजे चित्रपटांच्या स्टोरी एवढ्या गतिमान झालेल्या आहेत किंवा बाहुबली सारखे चित्रपट म्हणजे चित्रकरण कमी आणि कॉम्प्युटरचा भाग अधिक असलेला आपल्याला बघायला मिळतो किंवा 2.0 चित्रपट सायन्स फिक्शन सारखा किंवा रोबोट सारखा चित्रपट किंवा पाश्चिमात्य अशा स्वरूपाचे सायन्स फिक्शनचे चित्रपट हे स्टुडिओमध्ये अधिक केले जातात. हाही स्टुडिओमध्ये म्हणजे कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये अधिक घडवून आणलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि मग या चित्रपटासाठी सगळी जी गीत लिहिणं चित्रपटाचे संगीत लिहिणं ह्या सगळ्या गोष्टी या भाषेच्या आविष्करणातून आलेले आहे. ध्वनी असेल संगीत असेल या सगळ्यांचा एकत्रित अशा स्वरूपाचा आविष्कार ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होतो. या सर्वांचं भाषेच्या आविष्काराचं स्वरूप आपण काय केलं बघितलं वेगवेगळ्या माध्यमात. मी ओझरती म्हणजे त्या अभ्यासक्रमाचा परिचय व्हावा यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे.
आणि एक तास झालेला आहे, पण जरा आपण विश्रांती घेऊ आणि त्यानंतर आपल्या शेड्यूल प्रमाणे दुसरा टॉपिक आपण काय करू घेऊ. आपण थांबू, आपण थांबूया ना. हो चालेल सर, चालेल सर. ओके ओके चालेल सर. किती वाजता लेक्चर चालू होईल? मला वाटतं त्यांच्या शेड्यूल प्रमाणे एक तास विश्रांती असावी. सरांना विचारून मी हे करतो, एक तास तुम्हाला ग्रुपला इंटिमेशन देतो तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ओके सर, थँक्यू.